नमस्कार मी अरविंदारकडे सारमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चोवीस मे सकाळच्या सात झालेत आतापर्यंतच्या घडामोडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या माता बालसंगोपन कामे प्रसूती प्रसूती या पूर्व आणि नंतर दिल्या जाणाऱ्या सेवा विधी लसीकरण या कामांचे दर महिन्याला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यानिहाय राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने मानांकनानुसार रँकिंग करण्यात येते एप्रिल महिन्याच्या रँकिंगमध्ये नगर जिल्हा राज्यात प्रथम आला आहे कोविडच्या दुसऱ्या लाटेतही जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ही, ही कामगिरी केली आहे जिल्हा परिषदेच्या शहाण्णव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाचशे पंचावन्न उपकेंद्रात अखंडपणे माता बालसंगोपन काम प्रसूती व प्रसूतीपूर्व आणि नंतर लसीकरण गरोदर मातांचे विविध लसीकरण कुटुंब कल्याण कार्यक्रम महिला व पुरुष नसबंदी दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पोलीस लसीकरण बी सी जी सी लसीकरण पँटवेलंट लसीकरण यासह अन्य आरोग्यविषयक सेवा देण्यात येतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील खाजगी आणि शासकीय आरोग्य सेवेवर प्रचंड ताण असतात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोना तपासणीसोबतच नॉन कोविड असणाऱ्या या कामांमध्ये खंड पडू दिलेला नाही दरवर्षी एप्रिल ते मार्च या बारा महिन्यांच्या राज्य सरकारचे आरोग्य विभाग एम आय एस रँकिंग हे ठरवून दिलेल्या मानांकांनुसार निश्चित काम करत असे यंदाच्या आर्थिक वर्षातील एप्रिल या पहिल्याच महिन्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग नॉन कोविड कामामध्ये राज्य प्रथम स्थानावर आहे जिल्ह्यात मे महिन्याच्या पहिल्या सात दिवसात केलेल्या कोरोना चाचणीत बाधित आढळून येण्याची टक्केवारी त्रेचाळीस पॉईंट सत्तावन्न टक्के, टक्के होती मात्र कडक लॉकडाऊनचा परिणाम म्हणून जिल्ह्यात बावीस पासून जिल्ह्यात बाधित येणाऱ्याचे प्रमाण दहा पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यापर्यंत खाली आली यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला आहे जिल्ह्यात आरोग्य विभागाने एक मे ते सात मे दरम्यान एकसष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी रुग्णांची कोरोना चाचणी केली होती यात सव्वीस हजार आठशे सोळा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते हे प्रमाण टक्केवारी त्रेचाळीस पॉईंट सत्तावन्न टक्के होते जिल्ह्यात मे महिन्यात बावीस तारखे अखेरीस दोन लाख एकोणऐंशी हजार एकशे साठ कर जणांना कोरोनाची चाचणी करण्यात आली यात अडुसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद कोरोना रुग्ण आढळून हो। आले असून त्यांची सरासरी ही चोवीस पॉईंट शहाऐंशी टक्के असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या आकडेवारी खाली येताना दिसत आहेत रविवारी पुन्हा नव्याने कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारच्या आला असला तरी मृतांची आकडेवारी त्र्याऐंशीची भर पडली आहे यासह काल बाधित झालेल्यांमध्ये दहा वर्षाच्या आतील मुलांची संख्या एकशे बारा असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले जिल्ह्यात काल दोन हजार सातशे नव्याण्णव रुग्णांना रुग्णातून डिस्चार्ज देण्यात आला यामुळे कोरोनातून मुक्त होण्याची संख्या आता दोन लाख तीस हजार चारशे तीन इतके झाली आहेत रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ब्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के इतके झाले आहेत दरम्यान काल नव्याने एक हजार आठशे एकावन्न कोरोना रुग्ण वाढले असून यामुळे उपचार सुरू असणाऱ्यांची रुग्णसंख्या आता पंधरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी इतकी झाली आहे जिल्ह्यात आतापर्यंत म्यक्रोमायकोसिस आजाराच्या एकशे दोन रुग्णांची नोंद झाली आहे यातील दोघांचा मृत्यू झाला आहे यापूर्वी कर्जत तालुक्यात एकाचा मृत्यू झाला होता तर आता नगरजवळच्या बोलेगावातील एकाचा या आजाराने बळी घेतला आहे सर्व मायकोसिस रुग्णांवर शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिली आहेत कोरोना संसर्ग पाठोपाठ मिक्रोमायकोसिस आजाराने नगर जिल्ह्यात डोक्यावर काढले आहेत कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी आता मिक्रोमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढले आहेत सुरुवातीला एकसष्ट रुग्ण आढळून आले होते आता ही रुग्णसंख्या एकशे दोन वर गेली आहे शिरूर कासार जिल्हा बीड येथील एका सोनारच्या गळ्यावर धारधार शस्त्रने वार करून खुटून काढण्यात आला व त्यानंतर मृतदेह शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील एका शेतात पुरण्यात आला या घटनेने एकच खळबळ उडाली आहे ही घटना गुरुवार दिनांक वीस मे रोजी घडली ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड यांचे शिरोळ कासर येथे सलूनचे दुकान असल्याने त्यांनी सोने खरेदीचा बहाणा करून सोनार बळी विशाल कुलते यांच्याशी संपर्क केला माझे लॉकडाऊनमध्ये मा लग्न झाले त्यामुळे जास्त सोने करायचे आहेत असे सांगून ऑर्डर देण्यात आले तसेच दुकानातून तयार असलेले सोने घेऊन माझ्या दुकानात ये असे गायकवाड म्हणाला बळी कुलते हाच सोने घेऊन गायकवाड यांच्या सलून दुकानात गेला मात्र त्याच ठिकाणी त्यांचा खून करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेऊन गायकवाड याचा साथीदार केतन लोमटे याला ताब्यात घेतले या होत्या आतापर्यंत ठळगडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा बेडड्या देशदूत या संकेतस्थळाला नमस्कार